भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालेलं आहे. दीर्घ आजारपणामुळे पाटणी यांचं निधन झालं आहे. वाशिमच्या कारंजाचे ते खरं तर आमदार होते आणि वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत देवानंद इंगोले, सध्या आपल्यासोबत आहेत. देवानंद, धक्कादायक अशी बातमी समोर येते, भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं आहे. हो, अत्यंत दुःखद बातमी आहे. वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद बातमी ही म्हणावी लागेल, कारण आमदार राजेंद्र पाटणी हे वाशिम जिल्ह्यातील एक मृदू स्वभावाचे आणि अभ्यासू असे नेते म्हणून परिचित होते. याआधी त्यांनी शिवसेनेकडून एक वेळा विधान परिषदेचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर एक वेळा विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेकडून कारंजा विधानसभेतून ते निवडून गेले होते. मात्र 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सलग 2 वेळा तिथून ते आणखी विजयी झाले होते. आता सध्या देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू जवळचे सहकारी म्हणून ते परिचित होते आणि वाशिम जिल्ह्यासाठी, वाशिम जिल्ह्यातील राजकारणासाठी हा एक मोठा धक्का आहे राजेंद्र पाटणी यांचं निधन होणं. नक्कीच देवानंद, अतिशय दुःखद बातमीच म्हणावी लागेल. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.